नमस्कार YouTube फॅमिली, मी आज इथे बनवत आहे मुंडी फ्राय। हे मी मुंडी घेतलेली आहे, हे मुंडी माझी मी भाजून घेतलेली आहे आणि यामध्ये मी आता हळद मीठ घालून कुकरमध्ये आपण हे शिजवून घ्यायचे आहे। मुंडी छान शिजली ना, खूप छान लागते। तर आपण आहे तर ते कुकर लावून शिजवून घेणार आहोत। एका भांड्यात मी तेल घेतलेलं आहे, तेल हे थोडं जास्तच घेतलं जातं कारण फ्राय म्हटल्यानंतर कांदा भरपूर येतो, कांदा छान भाजला पाहिजे। मी इथे भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे। कांदा हा छान भाजून घ्यायचा आहे, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांद्याचा कलर चेंज होत आहे, तुम्ही बघतच असाल। ते मी आता आलं लसूण पेस्ट बनवली आहे, ती यामध्ये घालते। आलं लसूण पेस्ट पण छान भाजून घ्यायची आहे। आलं लसूणचा पेस्ट वास नाही राहिला पाहिजे। छान भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये हळद, धना जिरा पूड, कसुरी मेथी व आपल्या आवडीप्रमाणे जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। आता हेही आपण छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये। मसाले छान भाजले की त्याचा अरोमा खूप छान येतो। आता यामध्ये मी घरी बनवलेला गरम मसाला ऍड करणार आहे। हे मसाले छान भाजून घेतल्यानंतर आता इथे गरम मसाला घालते, त्यानंतर भाजलेली मुंडी यामध्ये घालून आपण झाकण लावून छान वाफेवर 1-10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे। अशा तऱ्हेने ही मुंडी आपली तयार झाली आहे, फ्राईड मुंडी, मुंडी फ्राय। तर ही मुंडी आपण ज्वारीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी यासोबत खाऊ शकतो, एक नंबर लागते। ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी